वर्धा जिले के आरवी में एक नाबालिग बालिका के गर्भपात किए जाने के मामले में डॉक्टर कदम की गिरफ्तारी का मामला अब राज्य में सुर्खियां बन चुका है। वही बुधवार को पुलिस ने जब कदम अस्पताल के पीछे बायोगैस गड्ढे की छानबीन की तो पुलिस भी सख्ती में आ गई, जहां पर हड्डियां और खोपड़ियां मिली, जिससे हर तरफ हड़कंप मच गया है। तो सुनिए इस पूरे प्रकरण के संबंध में आरवी पुलिस की ओर से मीडिया को क्या जानकारी दी गई। पुलिस स्टेशन आरवी अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला, एक गंभीर गुन्हा दाखल झाला। त्यामध्ये 13 वर्षाची पीडित मुलगी ही विधी संघर्षित बालकाकडून गर्भवती झाली। गर्भवती झाल्यानंतर पीडित मुलीची आई फिर्यादी, तिने पोलीस स्टेशनला येण्याचा प्रयत्न केला तेव्हा विधी संघर्षित बालकाचे आई वडील यांनी त्याला अडवून, तुम्ही जाऊ नका, आपण इकडेच प्रकरण रफादफा करू, दुसऱ्या डॉक्टरकडे आपण त्यांना नेऊ, असं म्हणून तिला जबरदस्तीने तिच्या फिर्यादीला आणि पीडित मुलीला डॉक्टर कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये नेलं। डॉक्टर कदम हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर रेखा कदम यांनी तिला चेक केलं, तिला तपासलं, तिला सांगितलं की ती 5 महिन्याची गरोदर आहे आणि ती अल्पवयीन आहे, 13 वर्षाची आहे। या संदर्भात आपल्याला जे कागदपत्र आहे ती तिथे गेली होती, या संदर्भात OPD रजिस्टरवर आपल्याला ते सगळे पुरावे मिळालेले आहे आणि त्या संदर्भात ती गेल्यानंतर तिला त्यांनी चेक केलं, ती गर्भवती असल्याचं सांगितलं आणि इकडंच प्रकरण रफादफा करू, आपण ती अल्पवयीन असल्याने अंदरून काम करून देतो, असे म्हणून त्यांच्याकडून आम्हाला 30,000 रुपयाची त्यांनी मागणी केली। या पद्धतीने ती संघर्षित बालकाचे आई वडील आहे त्यांनी तिला त्यांना पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर त्यांनी तिला 4 तारखेला ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं। 6 तारखेला तिचे गर्भ पडला आणि त्याच्यानंतर त्याचे सहाय्यकांच्या हाताने तो गर्भ रफादफा केला। त्यानंतर आपण यामध्ये रेखा कदम मॅडम यांना आपण अटक केलं आणि 2 दिवस त्यांचा PCR घेतला आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। काल आपण त्यांचे जे सहाय्यक होते संगीता काळे राहणार आंबेडकर वाट हिला आपण काल अटक केलेला आहे आणि समोरचा तपास चालू आहे। काल आपण आपल्याला गोपनीय माहिती मिळाले आणि त्याच्यावरून तपासादरम्यान आपल्याला ते बाळ त्यांनी ते जे गर्भ आहे तो कुठं ठेवला त्यांनी या संदर्भात आपण पूर्ण कदम हॉस्पिटलचा परिसरचा पंचनामा केला असता तिथे आपल्याला एक हॉस्पिटलच्या मागच्या साईडला एक गोबर गॅस आहे, ओपन स्पेसमध्ये गोबर गॅसची जे कंपोस्ट करायची विहीर असते छोटीशी, ती विहीर त्याच्यामध्ये आपण पाहणी केली। त्यात आपण स्वीपर बोलवून तिथे तो कचरा काढला पूर्ण काय, तर तिथे आपल्याला बायोमेडिकल वेस्ट पण जे डिस्पोजल चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, प्रोसेसनी करायला पाहिजे SOPने, त्या SOPने न करता त्यांनी तिथे सगळे टाकलेले होते। आणि त्यानंतर यामध्ये तिथे आपल्याला जेव्हा आपण ते तो त्याच्या विहिरीमधून आपण हे काढले सगळा कचरा काढला तो, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही छोट्या छोट्या बालकांचे अवशेष मिळून आले। वही इस घटना के संबंध में वर्धा के पुलिस अधीक्षक प्रशांत होलकर भी पहुंचे और उन्होंने इस संबंध में सघन जांच शुरू की। साथ ही इस दौरान उन्होंने पत्रकारों को इस संबंध में जानकारी दी। फिर्यादी पीड़ित मुलगी ही आरवी पोलीस स्टेशनला आपल्या आई आणि मावशी सोबत आली। जो वय 13 आणि 14 होते आणि आल्यानंतर सांगितलं की माझा गर्भपात करण्यात आलेला आहे, माझे ऑबॉर्शन झालेले आहे। त्यानुसार पुढील तपास करून जे आरोपी आहेत जेही 18 वर्षाच्यापेक्षा कमी वयाचे आहेत, जी संघर्षग्रस्त बालक आहेत त्याच्यामुळे आम्ही नाव सांगू शकत नाही, त्यांना ताब्यात घेण्यात आलं। पूर्ण हकीकत जाणून घेण्यात आली ज्याच्यामध्ये या मुलाच्या आईवडील आणि मुलगा यांनी पीडितेला धमकावून अर्भक पाडण्यासाठी मजबूर केलं होतं। पुढच्या तपासामध्ये डॉक्टर रेखा कदम यांचं नाव समोर आलं, त्यानुसार तपासाधिकारी गिरी मॅडम आणि PSI गिरी आणि PIP दुर्कर यांनी सदरील डॉक्टर यांना ताब्यात घेऊन त्यांचा PCR घेतला होता। अब देखना यह है कि पुलिस की जांच में क्या और सामने आता है, इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। वर्धा से हमारे विशेष प्रतिनिधि इकबाल शेख की रिपोर्ट।